नमस्कार. नमस्ते. नमस्ते. तुमचं हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट आहे, तर त्याच्या आजाराबद्दल तुम्हाला अगोदर डॉक्टरांनी सांगितलं, तर त्यांचं काय निदान होतं आणि तुम्हाला त्या म्हणजे निदानाबद्दल कशी माहिती मिळाली? आम्ही डॉक्टर प्राध्यापक अनिरुद्ध जाधव चुलते पेशंट. साधारणतः पेशंटला 20 फेब्रुवारीला पेशंट थोडा त्रास व्हायला लागला पोटामध्ये, नंतर तो त्रास असह्य झाला. नंतर आम्ही त्याचं त्यात आम्ही हेमाने हॉस्पिटलमध्ये त्याची सिटी स्कॅन करून घेतला. सिटी स्कॅन केल्यानंतर लक्षात आलं की 70% ब्लॉकेज थ्रोम्बोसिस आहे. सुपीरियर मेसेंटरिक आर्टरीमध्ये 70% थ्रोम्बोसिस होता त्याच्याबरोबर. आणि नंतर आतड्याला पण सूज दाखवलेली होती, रक्तप्रवाह पण कमी झालेला होता. अशा परिस्थितीमध्ये आता नेमकी जाणार कुठे, लिपाणे डॉक्टरांनी पुण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यांनी संतोष गीते डॉक्टर तज्ज्ञ आहेत, दोन डॉक्टरांनी डायरेक्ट पेशंट घेण्यासच नकार दिला होता. तर मला त्यानंतर इथं ऍडमिट झालो. ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी पेशंटला बघितलं, धीर दिला आम्हाला पहिल्यांदा आणि पुण्याचं ऐवजी आपण इथं ट्रीटमेंट करून बघू असं त्यांनी आम्हाला आधार दिला. ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर रात्री 1 वाजता ट्रीटमेंट चालू केली आणि खूप वेळ दिला आम्हाला, 1 वाजता वेळ दिला. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पेशंटला हळूहळू बरं व्हायला लागलं. पहिल्या दिवशी तर आयसीयू मध्येच होती पेशंट, नंतर दुसऱ्या दिवशी पण आयसीयू मध्ये. नंतर इतकं इम्प्रूव्हमेंट फास्ट झाली की नंतर आम्हाला असं सिटी स्कॅनची गरज भासली नाही. नंतर सिटी स्कॅन डॉक्टरांनी चांगले अँटीबायोटिक वापरले, चांगली रिकव्हरी झाली आणि पेशंट आज तिसऱ्या दिवशी बाजरीची ज्वारीची भाकर त्याच्यानंतर इतर काही पदार्थ खाऊन ते व्यवस्थित डायजेस्ट करू लागलं. हे आमचं मोठं यश आहे. डॉक्टरांनी त्यांनी घेतलेले एफर्ट्स वारंवार आम्हाला जवळ घेऊन एकदम घरच्या व्यक्तीप्रमाणे सांगितलं, समजून सांगितलं. डॉक्टरांचं खरं म्हणजे थोडं स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर एकदम घरगुती असल्यासारखं वाटतं. असं इतर डॉक्टरांप्रमाणे नाही की वेळ खूप असल्यासारखं नाही, ते एकदम मायेनं सांगितलं आपुलकीनं. वेळ प्रसंगी थोडं बोलले पण आम्हाला, पण ते आमच्या हिताचं झालं की आम्ही दुसरीकडे गेलो नाही आणि त्याचा फायदा आम्हाला झाला. पेशंट आज पूर्णपणे क्लिअर झाला आमचा. आम्ही युट्यूबवर वगैरे सर्च करत होतो की अशा परिस्थितीत काय होतं, पण अशा पेशंटला सर्जरी शिवाय ते बरं होत नाही असं आम्हाला लक्षात आलं होतं. पण डॉक्टरांनी पुण्याच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला होता, त्यांनी आम्हाला सर्जरी फायनल सांगितली होती, सर्जरी करावीच लागली. बरोबर. आणि फक्त सर्जरी पासून लांब पळत होतो, वर नको होती. बरोबर. ते आता इथे मेडिसिनवर शक्य झाले. बरोबर. त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. तुमच्या हॉस्पिटल बद्दल अनुभव. हे दोन चिरंजीव आहेत पेशंट. 8 दिवस या ठिकाणी होतो. मला एक सरांचं आणि इथल्या स्टाफचं इथूनच चांगला रिस्पॉन्स मिळाला. पेशंटची काळजी घेणारे, कधी आपण किती वाजता रात्री 1 वाजला तरी त्यांना बोलवलं तर कधीही रागवणार नाही. पेशंटची काळजी घेणारे सर्वजण होते, त्यामुळं अजिबात काही वाटलं नाही आणि पेशंट एकदम हसत खेळत. थँक्यू. 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 थँक्यू.